झोप आणि स्वप्न झोप ही माणसाची मानसिक आणि शारीरिक गरज आहे। स्वप्न सर्वांनाच आणि रोजच पडतात, फक्त बहुतेक वेळा ती आठवत नाहीत, म्हणून काही जणांना वाटतं की त्यांना स्वप्नच पडत नाही। अनेकदा आपण काय विचार करतो, दिवसभर कसे वागतो, याच गोष्टी झोपल्यावर स्वप्नात येतात। रात्री झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या हातात नसतात। स्वप्न नेहमी विचार करत करत गाढ झोप लागण्याच्या आधीच्या अवस्थेत पडतात। ही न धड जागृत अवस्था असते, न धड निद्रिस्त अवस्था असते। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना स्वप्न पडू शकतात। कधी कधी एखाद्या स्वप्नामुळे आपण रात्रभर न झोपल्याची भावना देखील मनात निर्माण होते। आपण आताच काही मिनिटांपूर्वीच झोपलो आणि लगेच उठलो असे देखील वाटू लागतं। स्वप्नांतील जग हे अद्भुत आणि प्रतिसृष्टीप्रमाणे भासू लागतं। शास्त्रीय दृष्ट्या दिवसभर आपण नेणीवपूर्वक ज्या गोष्टींचा विचार करतो त्यांचा काहीसा भाग स्वप्नांमध्ये गुंतलेला असतो। आपल्या विचारांचा आपल्या स्वप्नांवर देखील प्रभाव पडत असतो। स्वप्न तर सर्वांनाच येत असतात, कधी चांगले तर कधी वाईट। स्वप्न अखेर असतात तरी काय, आपल्या आयुष्याशी त्यांचा काय संबंध असतो असे बरेचसे प्रश्न मनात येत असतात। तर आज आम्ही आपल्याला अशा काही स्वप्नांबद्दल सांगत आहोत ज्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर पडू शकतो। तर जाणून घेऊ की स्वप्नांच्या या देशात आहे तरी काय। स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न हे आपल्या भविष्यातील घटनांबद्दल सूचित करतात। प्रत्येक स्वप्नाचा एक स्वतःचा अर्थ असतो। काही स्वप्न आपल्याला वाईट संकेत देतात, तर काही स्वप्नांचा संबंध आपल्या भविष्यातील सौख्य आणि यशासोबत संबंधित असतो। तर आम्ही आपल्याला इथे असे 5 स्वप्न सांगत आहोत जे आपल्यासाठी शुभ सूचक आहे। स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात आपण गाय बघितली तर हे आपल्यासाठी शुभ सूचक आहे। असे म्हणतात की ज्या माणसाला जीवनात देवाची कृपा मिळते त्याचे जीवन सत्कारिणी लागतं आणि स्वप्नात गाय बघणं हे सौख्य आणि समृद्धीचे सूचक आहे। जर एखाद्या माणसाला स्वप्नात सफरचंद दिसतं तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे। अशा माणसाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये बढती मिळणार आहे। तसेच एखादी विवाहित स्त्रीने स्वप्नात सफरचंद बघितलं असल्यास तिला संतान सुख मिळणार आणि अपत्य तिचं यश आणि समृद्धी मिळवेल असं देखील समजलं जातं। तसंच स्वप्नात फुलांनी भरलेलं झाड किंवा केळीच्या फुलांचे झाड बघितल्यावर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे। याचा अर्थ असा की आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्याची वेळ आली आहे आणि यापुढे आपल्यासह सगळं चांगलंच होणार। तसंच स्वप्नात एखाद्या तीर्थक्षेत्राला बघितले असल्यास हे देखील फार शुभ मानलं गेलं आहे। आपला येणारा काळ देवीय कृपेने भरला असेल। तसेच असे म्हणतात की ज्या देवी किंवा देवाचे तीर्थक्षेत्र आपल्याला स्वप्नात दिसतात त्या देवी आणि देवांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात। जर का आपण स्वप्नात स्वतःला एखाद्या उंच स्थळी बघितलं किंवा पायऱ्या चढताना बघत असाल तर समजावे की लवकरच आपण आपल्या वास्तविक आयुष्यात देखील यशाच्या पायऱ्या चढाल आणि आपली कार्यक्षेत्रात आणि नोकरीत बढती होऊ शकते।